सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या चार जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा 5 जानेवारीलाच तळ गाठणार आहे. सध्या धरणात 21% उपयुक्त पाणीसाठा असून एकरूख नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारीमध्ये शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळामध्ये धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू झाली. मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला होता. ढगाळ वातावरण होते, धुकंही मोठ्या प्रमाणात पडत होते. त्यानंतर आता जिल्ह्याभरात जोरदार थंडी पाहायला मिळते. या थंडीचा आपल्या शरीराला मोठा फायदा होत असतो. हाच फायदा घेण्यासाठी, शरीर संपत्ती सदृढ ठेवण्यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक सकाळी उठून चालताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 17 डिसेंबर रोजी सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले. ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे. यापूर्वी हे यश पेंटागॉनच्या नावावर होते. यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिराही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे. कल्याणनगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाने प्रियसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी फरार आरोपीला म्हणजेच अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेळके या तिघांना स्थापना केलेल्या SIT पथकानं अटक केली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रारदार पीडितेच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला होता. राज्यासह देशभरातील वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसतात. काही राज्यात थंडी वाढली तर काही भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्पर्सची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सर्वांच्या आवडीच्या पापलेटला सरकारने राज्य मासा म्हणून दर्जा दिला आहे. बेसुमार मासेमारीमुळे या प्रजातीला धोका निर्माण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी तांत्रिक अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागानं घेतला आहे. राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ आयोजित केला होता. यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये भरगच्च कार्यक्रम होणार होते. महानगरपालिकेने सुरू केलेली स्वच्छता मोहीम ही मुंबईकरांच्या उत्तम निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. स्वच्छतेची ही चळवळ महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती मर्यादित नाही. मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेकडे आपले लक्ष असून स्वच्छ, सुंदर, निरोगी, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य शासनाकडून लवकरच महाराष्ट्रभर राबवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर धावता टेम्पो कारवर कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ग्रामस्थांच्या मदतीनं एका महिलेचे प्राण वाचवण्यास यश आले आहे. चंपाषष्ठीनिमित्त येवला शहरातील खंडेराव महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. खंडेराव महाराजांच्या मूर्तीला आकर्षक सजवण्यात आलंय. मंदिर परिसरातील दीपमाळीवर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. सोलापूर कंपनी येथे त्यांनी पाहणी केली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. मात्र वारसदारांना नोकरी मिळावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी कंपनीला दिल्या. तसेच तातडीने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आणि कंपनीकडून देखील दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना भरघोस मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले.